मी 5 क्रमांकाची विद्यार्थिनी. आज आपल्या समोर चौथी औद्योगिक क्रांती आपण तयार आहोत का या विषयाबाबत बोलणार आहे. माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्या विकासासाठी अनेक नवीन नवीन साधनांचा शोध लावला, जसं की दगडी अवजारे, धातूची अवजारे, पाळीपुंच्या शक्तीचा वापर, बैलगाडी, घोडागाडी, वाफेच्या शक्तीचा वापर रेल्वे इंजिन धावण्यासाठी केला आणि त्यातूनच पहिल्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. ती 18व्या शतकातच. उत्पादन तंत्रात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थितीत अभूतपूर्व बदल झाला. पहिल्या औद्योगिक क्रांतीने मानवी श्रमाची जागा यंत्राने घेतली आणि कृषी प्रधान वैश्विक अर्थव्यवस्थेचे रूपांतर उद्योग प्रधान अर्थव्यवस्थेमध्ये झाले. त्यानंतर 19व्या शतकात एडिसनने विजेचा शोध लावला आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. मास प्रोडक्शन म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्पादन, तसेच सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा क्षेत्र यांचा उदय झाला. त्यानंतर 1960च्या दशकात सूचना प्रौद्योगिकरण, IT, माहिती तंत्रज्ञान यामुळे तिसरी औद्योगिक क्रांती घडून आली. तसेच नॉलेज बेस्ड इकॉनॉमिक्स म्हणजेच ज्ञान केंद्रित अर्थव्यवस्था निर्माण झाली, त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. 11 मे 1997 मध्ये बुद्धिबळच्या विश्वात आदराने नाव घेतल्या जाणाऱ्या गॅरी कॅस्परो आणि रोबोट डी ब्लू यांच्यामध्ये बुद्धिबळचा सामना झाला आणि या बुद्धिबळच्या सामन्यात रोबोट डी ब्लूने गॅरी कॅस्परोवरती मात केली आणि जगभरात चर्चेचे वादळ उठले. तोपर्यंत मानवाचा मेंदू आणि त्याची बुद्धिमत्ता ही सर्वोच्च अजिंक्य मानली जात होती, पण विज्ञानाच्या या नव्या आविष्काराचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संकल्पनेचा उदय झाला. याला AI असे म्हटले जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. मानवाद्वारे म्हणजे कृत्रिमरित्या तयार केलेल्या यंत्रातून ती आलेली असते, पण पुढे काय करायचं याचा निर्णय घेणारी ती प्रणाली असते. इतकी वर्ष यंत्र व संगणक यांना आज्ञा दिल्याशिवाय यंत्र व संगणक काम करत नसत, पण त्याच्या पुढे जात यंत्र व संगणक हे स्वतः निर्णय घेऊ शकले आहेत. याला मशीन लर्निंग असेही म्हणतात. या मशीन लर्निंग तंत्रज्ञानात जेवढ्या गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील त्या समस्या सोडवण्याची क्षमता तो स्वतःमध्ये तयार करेल. आता AI ना भावना संवेदना कळू शकले आहेत, त्यामुळे मानवाच्या सरासरी आयुर्मानात वाढ होईल. तसेच या AI मुळे नाजूक क्लिष्ट शस्त्रक्रिया करणे, अचूक रोगाचे निदान करणे शक्य झाले आहे, त्यामुळे मानवाचे आयुष्य सोपे व सुखकर होणार आहे याची मला खात्री आहे. रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, ऑटोनॉमिकल व्हेकल्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक मॉडिफाईड फूड म्हणजेच अनुवांशिक संशोधित खाद्यपदार्थ यामुळे अर्थचे स्वरूप बदलेल, यात भारत कसा मागे राहील? हो नक्कीच, भारताची अर्थव्यवस्था नक्की सुधारेल. या आविष्काराचे अनेक फायदे मानवी जीवन उंचावण्यासाठी होणार आहेत. त्यातील काही महत्वाचे फायदे आपण इथे विचारात घेऊ. ई वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेने आपल्या आव्हानानुसार 65% नवीन व्यवसाय संधीमध्ये वाढ होईल असे म्हटले आहे. होणारी वाढ ही पारंपरिक व्यवसायांच्या जागेवर नवीन व्यवसाय संधी उपलब्ध करतील. रोबोट व कृत्रिम बुद्धिमत्ता नोकऱ्या संपत नाही तर रोजगाराचे स्वरूप बदलत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर ड्रोन ऑपरेटर, सोशल मीडिया रिपोर्टर, 3D फॅब्रिकेटर, व्हर्च्युअल रियालिटी डिझायनिंग, सस्टेनेबल ऊर्जा प्रवर्तक, ब्लॉकचेन ऑडिटर, डाटा बिग डाटा विश्लेषक, आंतरराष्ट्रीय भ्रमण गाईड या क्षेत्रांमध्ये नवीन व्यवसाय संधी उपलब्ध होतील. जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार भारताने फ्रान्सला मागे टाकून जगामध्ये 6व्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. भारतामध्ये 35व्यापेक्षा कमी वयाची अर्धी लोकसंख्या आहे, म्हणून युवकांचा देश असा भारताचा उल्लेख केला जातो. मोठी युवा शक्ती, इंग्रजीचा वापर, तसेच मोबाईल व इंटरनेटचा वापर करणारी दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या भारतात आहे आणि ती नव्या बदलाला तयार आहे. नोटाबंदीच्या काळात आपण सर्व आर्थिक व्यवहार डिजिटल तंत्राच्या सहाय्याने करून जगाला दाखवून दिलंय की भारत हा चौथ्या औद्योगिक क्रांतीस तयार आहे. भारताची बौद्धिक क्षमता आणि तांत्रिक कौशल्य हे इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे. उदाहरण द्यायचे झालेच तर सिलिकॉन व्हॅलीमध्ये 80%पेक्षा जास्त भारतीय संशोधनाचे काम करत आहे आणि विश्वाचा शोध घेण्यासाठी 150 जास्त भारतीय शास्त्रज्ञ होते. म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत 2030 मध्ये महासत्ता बनेल याची मला खात्री आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते भारत हा चौथ्या औद्योगिक क्रांतीस सक्षम आहे. धन्यवाद.